श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर संपूर्ण देश पेटून उठलाय. आरोपी आफताबला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत असतानाच सोशल मीडियात मात्र काही विकृतांनी आफताबच्या कृतीचं समर्थन केलंय. त्यामुळे हे विकृत आहेत तरी कोण, या मागे नेमकं कोण आहे असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. नराधम आफताबच्या क्रौर्याचं सोशल मीडियात कौतुक. कोण करतय श्रद्धाच्या मारेकऱ्यांचं समर्थन. सोशल मीडियातील विकृती मागे धर्मांध शक्तींचा हात. श्रद्धा वालकर हत्याकांडानं सारा देश हादरून गेलाय. नराधम आफताबनं श्रद्धाची हत्या करून तिचे 35 तुकडे केले. आफताबच्या या कृत्यावर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियात अशी एक पिलावळ आहे ज्यांनी आफताबच्या काळ्या कृत्याचं समर्थन केलंय. आफताब तूने बहुत अच्छा किया असं म्हणत त्यांनी अक्षरशः कौतुकाचे पूल बांधलेत. श्रद्धा हत्याकांडानंतर फेसबुकवर आफताबच्या अकाउंट्सवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. अनेकांनी त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यातही त्याच्या क्रौर्याचं समर्थन करणारे महाभाग दिसून येत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. निष्पाप श्रद्धाची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणाऱ्या आफताबनं सोशल मीडियात स्वतःची ओळख फूड ब्लॉगर आणि पर्यावरणवादी दाखवली आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 28,500 फॉलोअर्स आहेत. गुगलवर श्रद्धा मर्डर केस नावानं सर्वाधिक सर्चिंग होत आहे. नेटिझन्स आफताब पुनावालाचं फेसबुक अकाउंट इंस्टाग्राम ID शोधताय. आफताबचा धर्म शोधणाऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. आफताबनं केलेल्या क्रौर्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही. जे श्रद्धाच्या बाबतीत घडलं ते कुणासोबतही घडू नये यासाठी देशातली प्रत्येक माऊली टाहू फोडतीये. त्यामुळं आता हाच सवाल आहे की सोशल मीडियात आफताबचं समर्थन कोण करतंय, त्याची पाठराखण करणारे समाजात विष का कालवताय, यामागेही छुपा धर्मांध चेहरा तर नाही ना असा संशय आहे. मात्र सोशल मीडियावर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या विकृतांना चाप घालण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, ZI24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे ZI24.